नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर सामान्य ज्ञान विषयातील काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण कवर करणारे चला तर मग स्टार्ट करूया तर बघा सामान्य ज्ञानमध्ये आपण राज्यशास्त्र विषयातील महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणारे तर मग स्टार्ट करूया तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा आहे तर या कायद्यामध्ये लक्षात घ्या किती भाग किती कलमे आणि किती परिशिष्ट आहेत तर आंसर आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये भाग चौदा कलम तीनशे एकवीस आणि लक्षात घ्या परिशिष्ट किती आहे तर दहा आहे तर हा प्रश्न तुम्हाला इथे पाठ करायचा आहे जो की आता कंबाईनची याड आलेली आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर बघा संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष कोण होते तर आपल्या सर्वांना माहीत आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते त्यानंतर बघा मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली नऊ डिसेंबर एकोणीसशे सेंट्रल हॉल दिल्ली या ठिकाणी त्यानंतर संविधान सभेने राष्ट्रध्वजाला कधी मान्यता दिली तर बघा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला मान्यता दिली त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे मात्र ला स्वीकार केव्हा लागू करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये सुरुवातीला एकूण किती भाषा होत्या तर चौदा होत्या सध्या आठव्या परिशिष्टामध्ये एकूण किती भाषा आहे तर आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा प्रश्न प्रास्ताविकेमध्ये स्वातंत्र्य बंधुता हे स्त्रोत कुठून घेतण्यात आलेले आहे तर ते आपण फ्रान्सकडून घेतलेले आहे त्यानंतर बघा संयुक्त बैठकीची संबंधित कलम कोणती आहे तर संयुक्त बैठकी संबंधित कलम एकशे आठ आणि समवर्त सूची हे स्त्रोत कोणत्या देशाकडून घेतलेले आहे तर बघा ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा प्रस्तावना म्हणजे सरनामा यामध्ये आतापर्यंत किती वेळा घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे तर बघा एकच दा करण्यात आलेली आहे आणि ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती होती बघा तर एकोणीसशे ती तर या छहात्तरव्या घटना छा एकोणीसशे शहात्तरची जी घटनादुरुस्ती आहे बेचाळीसवी तर मला सांगा यानुसार कोणते शब्द याट करण्यात आलेले होते त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता तर उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीसमध्ये मांडला होता की ज्याला मान्यता बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये मिळाली त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे प्राधिलेख रिट्स एकूण किती प्रकारचे असतात 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 पाच पाच प्रकारचे प्रकारचे किती प्रकारच. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढतात तर बघा सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीसनुसार नुसार प्राधिलेख काढतात रिट्स काढतात आणि उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार प्राधिलेख काढतात तर लक्षात घ्या कलम दोनशे सव्वीसनुसार नुसार आणि महत्त्वाचा प्रश्न आहे राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये करण्यात आलेली होती हा जो राज्य पुनर्रचना आयोग होता या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष हे फाजल अली हे होते त्यानंतर बघा भारतीय नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर एकोणीसशे पंचावन्नचा आहे आणि त्यासंबंधित महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्नमध्ये नागरिकत्व मिळवण्याचे किती मार्ग सांगण्यात आलेले आहेत तर बघा पाच मार्ग सांगण्यात आलेले आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे तर यास ऑबियसली अमेरिकेकडून घेण्यात आलेले आहे मूलभूत हक्क घटनेच्या कोणत्या भागामध्ये येते तर भाग येतो त्यानंतर कोणत्या घटनादृष्टीद्वारे संपत्तीचा हक्क कर रद्द करण्यात आलेला आहे तर बघा चौवेचाळीसवी जी घटनादृष्टी आहे एकोणीशे अठ्यात्तर ची यानुसार संपत्तीचा हक्क कर रद्द करण्यात आलेला आहे मग काय आहे तर बघा संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क बनला असून तो घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे तर भाग बारामध्ये आधी तो भाग तीन मध्ये होता आता भाग कितीमध्ये आहे बारामध्ये आहे आणि प्रकरण किती आहे ते चौथा आहे आणि कलम कोणती आठ करण्यात आलेली आहे तर तीनशे ए त्यानंतर राज्यपाल यांची नेमणुकीची पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर ती आहे कॅनडाकडून त्यानंतर बिनविरोध निवडून आलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे तर ते आहे नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपती यांची शपथ कलम साठमध्ये देण्यात आलेली आहे उपराष्ट्रपती यांची शपथ कलम एकोणसत्तरमध्ये देण्यात शपत एक एक तर राज्यपालांची शपथ कलम एकशे एकोणसाठ मध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे तर कलम बहात्तर राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे तर कलम एकशे एकसष्ट त्यानंतर भारताचे राष्ट्रपती शपथ कोणासमोर घेतात तर, तर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसमोर शपथ घेतात राज्यपाल हे कोणासमोर शपथ घेतात तर राज्यपाल हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यासमोर शपथ घेतात मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या पंतप्रधान यांच्यासहित लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या किती टक्केपेक्षा जास्त लक्षात घ्या नसावी तर पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी तर ही तरतूद एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती जी की दोन हजार तीनमध्ये झाली त्यानुसार टाकण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये एकूण किती प्रकारचे मंत्री असतात तर तीन प्रकारचे मंत्री असतात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात तर बघा पंतप्रधान हे असतात आणि मंत्रिमंडळ सामूहिकदायिकरित्या कोणाला जबाबदार असते तर लोकसभेला जबाबदार असते आणि धनविधेयक मांडण्याआधी कोणाची संमती मिळणे आवश्यक आहे लक्षात घ्या राष्ट्रपती यांची संमती मिळणे आवश्यक आहे आणि एखादी विधेयक धनविधेयक आहे की नाही आहे हा ठरवण्याचा जो अधिकार असतो तो कोणाला असतो तर लोकसभा अध्यक्ष जे आहे त्यांना हा अधिकार असतो त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून लोकसभेवर किती सदस्य पाठवले जातात तर अठ्ठेचाळीस सदस्य पाठवले जातात महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात तर एकोणवीस सदस्य पाठवले जातात असे लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे संसदेवर महाराष्ट्रातून सदुसष्ट सदस्य पाठवले जातात विधानसभेची कमीत कमी आणि जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते तर बघा विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या ही साठ असावी आणि जास्तीत जास्त ती पाचशेपर्यंत असावी विधान परिषदेची कमीत कमी आणि जास्त सदस्य संख्या किती असते तर बघा विधान परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या ही चाळीस असते आणि जास्तीत जास्त त्या संबंधित राज्याच्या विधानसभेच्या इम्पॉर्टंट आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे पदसिद्ध सभापती असतात मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ कोणते तर नागपूर पणजी औरंगाबाद हे आहे राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते तर कलम तीनशे 52 नुसार लावली जातील राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते तर कलम तीनशे छप्पन आणखी एक कलम आहे ते कोणते आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे त्यानंतर आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते तर आर्थिक आणीबाणी तीनशे साठ म्हणजे पहिले राष्ट्रीय लक्षात घ्या नंतर राष्ट्रपती राजवट नंतर आर्थिक आणीबाणी आणि इथं चार चारचा डिफरन्स लक्षात ठेवा तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ संसदेची निर्मितीची कलम कोणती आहे तर एकोणऐंशी वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे म्हणून कलम ऐंशी आणि कनिष्ठ सभागृह लोकसभा म्हणतात तर ते कलम एक्क्याऐंशी इथे सुद्धा तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकता एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची ने नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात भारतीय राज्य घटनेत पहिली घटनादृष्टी कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली होती लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न एकोणीसशे एकावन्नमध्ये करण्यात आली होती पहिला मागासवर्गीय आयोगाचे म्हणजे एकोणीसशे त्रेपन्नचा आयोग होता अध्यक्ष कोण होते तर ते होते काका कालेलकर हे होते ग्रामपंचायत स्थापनेसंबंधित घटनेमध्ये कोणती कलम आहे तर कलम आहे चाळीस मार्गदर्शक तत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे तर भाग आहे चार आणि कलम आहे छत्तीस ते कलम एक्कावन्न भारतीय राज्यघटनेमध्ये समान नागरी संबंधित कोणती कलम आहे तर ती कलम आहे चौवेचाळीस नंतर बघा बघा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीनं करण्यात आला तर घटनादुरुस्ती आहे बेचाळीसवी एकोणीसशे शहात्तर तर असे दहा सुरुवातीला टाकले आणि अकरा व कर्तव्य हे कोणत्या घटनादुरुस्तीनं टाकलेलं आहे ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क कोणत्या कलमात सांगण्यात आलेला आहे तर बघा कलम आहे चौदा ते अठरा समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरामध्ये सांगण्यात आलेला आहे त्यानंतर बघा महत्त्वाचे प्रश्न घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर ते होते बी एन राव आणि घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यानंतर शेवटचे दोन क्वेश्चन आहे भारताचे महान्यायवादी यांची नेमणूक कोण करतात तर ते करतात राष्ट्रपती आणि पक्षांतरबंदी संबंधित राज्यघटनेमध्ये कोणते परिशिष्ट जे आहे ते, ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर ते आहे परिशिष्ट दहा तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पर्टिक्युलर नॉलेज त्याला पण जॉईन करा आणि त्याच्यावर आणखी एक चॅनल आहे आपलं टेलिग्रामचं त्याची लिंक दिलेली आहे त्यालासुद्धा जॉईन करा तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा येणाऱ्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच